नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। बर्ड फ्लूच्या धास्तेने नागरिकांची चिकन बाजाराकडे पाठ, कोंबड्यांची विक्री मंदावली। राज्यात बर्ड फ्लू आजाराचा शिरकाव झाल्याचे वृत्ताने नियमित मांसाहारी नागरिकांनी धास्ती घेत चिकन बाजाराकडे पाठ फिरविल्याने कोंबड्यांच्या विक्रीत कमालीची घट झाल्याची चर्चा आहे। आठवडाभरापूर्वी बाजारात चिकन शौकीनांची गर्दी दिसून येताना किंमत देखील जवळपास 200 ते 300 रुपये प्रति किलो आकारण्यात आल्याची माहिती देण्यात आली। मात्र गत काही दिवसांपूर्वी राज्यात बर्ड फ्लू आजाराचा शिरकाव झाल्याची ओरड होताच चिकन व्यावसायिकांसह कुक्कुटपालन व्यावसायिक देखील संकटात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे। तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय उभारल्याची माहिती आहे। सदर केंद्रांतर्गत हजारो कोंबड्यांचे व पिल्ल्यांचे पालन होऊन विक्री योग्य झाल्याचे सांगण्यात येत आहेत। मात्र इन विक्रीच्या काळात बर्ड फ्लू आजाराचा शिरकाव झाल्याने तालुक्यातील सर्वच कुक्कुटपालन केंद्र बंद पडण्याची चिन्हे दिसून येत असून चिकन व्यावसायिकांवर देखील आर्थिक संकट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे। दरम्यान गतवर्षी कोरोना परिस्थितीत तालुक्यातील अनेक कुक्कुटपालन व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असताना सध्या बर्ड फ्लूच्या धास्तीने मांसाहारी नागरिकांनी चिकन बाजाराकडे पाठ फिरविल्याने तुर्तास संबंधित व्यावसायिकात नाराजी दिसून येत आहे। तथापि येत्या काही दिवसात सदर व्यवसाय पूर्णतः बंद पडण्याची भीती लक्षात घेता चिकनचे दर बाजारात पूर्वीपेक्षा अर्ध्याहून कमी झाल्याची बोंब असताना देखील नागरिकांत सदर खरेदी संबंधाने भीती निर्माण झाल्याचे बोलल्या जात आहे। राष्ट्रीय युवा दिन व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी। यशवंतराव चव्हाण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लाखांदूर येथे 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन व राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भारत नखाते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर के वाय ठाकरे, प्राध्यापक के झेड लाडे व डॉक्टर राकेश तलमले उपस्थित होते। युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती संपूर्ण भारतभर राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करण्यात येते। स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तत्वज्ञानाला एक वेगळे स्वरूप देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून दिली। त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करून भारतीय जीवनशैलीमधील समस्यांवर अभ्यासपूर्ण उपाय शोधण्याचा प्रयत्न केला। संपूर्ण जीवनभर अध्यात्म व विज्ञान याची सुयोग्य सांगड घालून देण्याचा प्रयत्न देखील केला। राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराज घडले। जिजाऊंचे संस्कार, स्वाभिमान व आत्मसन्मान छत्रपतींच्या अंगी उतरले। अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये प्रचंड संघर्ष करून स्वराज्य निर्मिती करण्याच्या त्यांच्या कार्याला इतिहासामध्ये तोड नाही असे प्रतिपादन मान्यवरांनी या प्रसंगी व्यक्त करून स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन केले। सदर कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक महेश ठेंगरे यांनी तर आभार डॉक्टर विनोद बर्डे यांनी केले। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो विभाग व महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद यांनी परिश्रम घेतले। नगरपंचायत अंतर्गत स्मार्ट कार्डचे वितरण। नगरपंचायत लाखांदूर येथे 12 जानेवारी रोजी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत लाभार्थी कर्जप्राप्त पथविक्रेत्यांना डिजिटल आर्थिक साधने वापरण्याचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला। मै बी डिजिटल या मोहिमेअंतर्गत स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले। रोकड विरहित व्यवहार करण्यात प्रोत्साहन देण्यात आले। या प्रसंगी नगरपंचायत लाखांदूरचे करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी निखिल गाडगे, राजवर्धन चव्हाण व बँक ऑफ इंडियाचे पदाधिकारी तसेच नगरपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते। या योजनेअंतर्गत शासनाने दिलेले उद्दिष्ट नगरपंचायत लाखांदूरने यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे मुख्याधिकारी डॉक्टर सौरभ कावडे यांनी सांगितले। जीव वाचविणारे इन्क्युबेटरच ठरले चिमुकल्यांसाठी जीव घेणे। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 10 नवजात बालकांचा आगीत होरपडून मृत्यू झाला। ही दुर्घटना विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे नव्हे तर सदोष इन्क्युबेटरमुळे घडल्याचे प्राथमिक पाहणी अहवालात म्हटले आहे। इन्क्युबेटरचे तापमान नियंत्रित न झाल्यामुळे त्याचा स्फोट झाला आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली असा निष्कर्ष मंत्रालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात काढण्यात आला आहे। भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशूंच्या कक्षाला शनिवारी पहाटे आग लागून त्यात 10 तांडुल्यांचा वेदनादायी अंत झाला। या घटनेची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले। त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाने प्राथमिक पाहणी अहवाल तयार केला आहे।
त्यात नवजात शिशूंना जे इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले होते तेच सदोष असल्याचे आढळून आले आहे. जे इन्क्युबेटरचा स्फोट झाला त्याची 3-पिन वायर ज्या स्विचवर लावण्यात आली होती ते स्विच आणि वायरिंग असलेले पाईप जळाल्याचे निदर्शनाला आले नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या इन्क्युबेटरचे तापमान नियंत्रित झाले नाही त्यामुळे त्याचा स्फोट झाला. त्या स्फोटामुळे त्या इन्क्युबेटरच्या ठिकऱ्या झाल्या त्यातील लहान शिशूचे अवयव देखील हाती आले नाहीत. स्फोटामुळे खोलीमध्ये धूर पसरला. दरवाजा बाहेरून बंद होता तो उघडला गेला नाही आणि धुरामुळे इतर बालके दगावली. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी समिती नेमली आहे. त्यातून आणखी बाबी समोर येतील. मात्र प्राथमिक पाहणी अहवालाने इन्क्युबेटर खरेदीचे वास्तव समोर आणले आहे. सदोष इन्क्युबेटर कोणी खरेदी केले? सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बसविण्यात येणारी विद्युत यंत्रणा या ठिकाणी होती. ही घटना घडली तेव्हा मुख्य पॅनलमधील यंत्रणा ट्रिप झाली याचा अर्थ विद्युत मांडणीमध्ये दोष नव्हते. भंडाऱ्याच्या हॉस्पिटलला इन्क्युबेटर देण्यात आले होते ते कोणत्या वर्षी कोणत्या कंपनीकडून घेतले होते व ही प्रक्रिया कोणत्या अधिकाऱ्यांनी राबवली याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे. चौकशी समितीने याचाही शोध घेतला पाहिजे असे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. वातानुकूल यंत्रणा बंद. नवजात शिशूंच्या रूमची वातानुकूलित यंत्रणा बंद पडली त्यात स्फोट झाले अशी चर्चा सुरू होती. त्यावर अधिकाऱ्यांनी सांगितले थंडीचे वातावरण असल्याने नवजात शिशूंकरिता वॉर्मर चालू केले होते. 3 महिन्यांपासून वातानुकूलन यंत्रणा बंद ठेवण्यात आली होती. एसीचा वीजपुरवठा एमसीबी बोर्डातून खंडित करण्यात आला होता. मात्र तपासणीमध्ये वातानुकूलन यंत्रे जळालेली आढळून आली आहेत. ही यंत्रे बंद असल्यामुळे वातानुकूलन यंत्रामध्ये झालेल्या बिघाडामुळे ही आग लागली नाही असेही प्राथमिक अहवालात म्हटले आहे. मी पत्र इथंच संपत आहे. आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र पाहायला विसरू नका.